दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबरनाथ शहरातील गणेश भक्तांच्या सोयीसाठी गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था पूर्वेकडील मोहनपुरम कांसे विभाग येथे मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर व नगरसेविका संघ अपर्णा कुणाल भोईर यांच्याकडून करण्यात आले आहे. आज या कृत्रिम तलावात 1.5 दिवसांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झालेली असून या ठिकाणी सुमारे 150 ते 200 गणेश मूर्तींचे दिवसभरात विसर्जन करण्यात येत असल्याची माहिती मनसे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर यांनी दिली. आपल्या कांसे विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला आहे. या तलावामध्ये गणेश मूर्त्यांचं विसर्जन करण्यात येत आहे. मी सर्व भाविकांना विनंती करतो की आपल्या घरातील बाप्पांचं या पवित्र पाण्यामध्ये विसर्जन करण्यासाठी सर्वांनी यायचं. त्याचबरोबर अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नवाज वनू, आपले शहर, अंबरनाथ.